थोड्याच वेळात राज ठाकरेंची शिवाजी पार्कवर जाहीर सभा, शेकडो मनसैनिक मुंबईकडे रवाना, राज ठाकरे महायुतीत सहभागी होण्याची शक्यता आहे, घोषणा करणार का, राज्याचं लक्ष। मी तोंड उघडलं तर घरातील कुणालाच बाहेर फिरता येणार नाही, अजित पवारांचं खळबळजनक विधान, तर लोकसभेत मुद्दे मांडून मतदारसंघातील कामं होत नाहीत, सुळेंना टोला। आणीबाणीच्या काळात काँग्रेसनं भावा बहिणीवर अत्याचार केले, काँग्रेसवर टीका करताना सुधीर मुनगंटीवारांची जीभ घसरली, मुनगंटीवारांना अटक करा, नाना पटोलेंची मागणी। महाविकास आघाडीचं लोकसभेचं जागा वाटप ठरलं, ठाकरे गट 21, काँग्रेस 17, तर शरद पवार गट 10 जागा लढणार, महाविकास आघाडीची एकत्रित पत्रकार परिषद। सांगलीची जागा ठाकरे गटाला, एकत्र लढण्याच्या काँग्रेस श्रेष्ठींच्या नेत्यांना सूचना, तर आता लढाई जनतेच्या कोर्टात, ट्विट करत विशाल पाटलांचे अपक्ष लढण्याचे संकेत। विकासाच्या आड येणाऱ्याला आडवा करून गुढीपाडवा साजरा करू, मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांना इशारा। आणि रोहिणी घडसे आज शरद पवारांसोबत, मात्र उद्या काय होईल सांगता येत नाही, गुलाबराव पाटलांच्या विधानानं चर्चांना उधाण।